सर्व महाराष्ट्रातील लिंगायत धर्मवासियांना या इथून विक्रमाबाद इथून आम्ही असे आवाहन करीत आहोत की कुठल्याही परिस्थितीत येत्या 3 तारखेचा लातूर येथील असलेला मोर्चा यशस्वी करावा, कारण आज ह्या लिंगायत धर्मीयांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि हे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण एक लिंगायत कोटी लिंगायत हा एक संकल्प करून आपण सर्व लिंगायतांनी महाराष्ट्रातील तमाम लिंगायतांना मी या निवेदन असं आवाहन करीत आहे की तुम्ही सर्वांनी या लिंगायत धर्माच्या अधिवेशनासाठी सर्वांनी तिथे हे करावं आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यावी आणि जोपर्यंत आपलं अस्तित्व आम्ही जाणीव करून देणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणी ओळखणार नाही, कारण या देशामध्ये सगळ्यांची ओळख आहे परंतु लिंगायताची ओळख नाही। लिंगायत म्हणजे कोण? लिंगायत म्हणजे आम्ही दुसरं कोणी नसून महात्मा बसवण्णा यांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्मीयाचे आम्ही अनुयायी आहोत आणि ते सर्वांना आता ह्या निवेदनाद्वारे असे हे निवेदन करतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत आपलं सर्व जसं आपण लग्नामध्ये आपलं घरामध्ये लग्न असतं त्या लग्नाला सर्वजण कसं सामील होतात त्या उत्साहानं स्त्री पुरुष लहान मोठं आणि हे कोणाच्याही नेतृत्वाखाली नसून हे लिंगायत धर्म समन्वय समितीच्या वतीनं हे आम्ही मोर्चा आयोजन केलेला आहे। या संमेलनाचे जर आमचे कोण हे असतील तर अहमदपूरकर शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि तसंच प्रथम महिला जगद्गुरु माते महादेवी आणि त्याचप्रमाणे चन्नबसवानंद स्वामी जगद्गुरु दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली तसेच बसवलिंग पट्टदेरू हिरेमठ संस्थान भालकी यांच्या दिव्य नेतृत्वाखाली आम्ही हे करत आहोत। म्हणून तुम्हाला सर्वांना आवाहन करतो पुन्हा शेगमार की तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मग याचं सदस्य कोण असेल तर या ठिकाणी आज जन्मलेला लिंगायताच्या पोटी जन्मलेला आजचा माणूस देखील ह्याचा सदस्य असेल याच्यामध्ये कुठल्याच पत्रकाचा भेदभाव राहणार नाही। सर्वांनीच या ठिकाणी यावं असं मी आवाहन करतो। ओम श्री गुरु बसव लिंगायन सर्वांना शरणू शरणार्थी।